आजही 24 तास एक पाऊल पुढे. लिटिल मास्टर सुनील गावस्करनं 63 वर्षात पदार्पण केलंय. भारताच्या या ऑल टाइम ग्रेट बॅट्समन आणि कॅप्टनच्या करिअरचा घेतलेला हा विशेष आढावा. वेस्ट इंडिजची क्रिकेटमध्ये एक काळ दादागिरी होती. विंडीजच्या तोफखान्यासारख्या भासणाऱ्या आणि अक्षरशः आग ओकणाऱ्या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभं राहणं म्हणजे एक आव्हान होतं. पण 1971 मध्ये भारतीय संघात सर्वात तरुण खेळाडूचं आगमन झालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या युवा क्रिकेटपटूचा खेळ सर्वांनाच थक्क करणारा असा होता. विंडीज विरुद्धच्या या मालिकेत 1 द्विशतक आणि 3 शतकं त्यानं ठोकली. असा पराक्रम करणारा अद्वितीय फलंदाज म्हणजे सुनील गावस्कर. या कामगिरीमुळं विंडीजला त्यांच्या भूमीत जाऊन परास्त करणं भारताला शक्य झालं. पुढे सुनील क्रिकेटमधील एक ध्रुवतारा म्हणून ओळखला जाऊ लागला. लिटिल मास्टर नावानं ओळखले जाणाऱ्या गावस्कर यांचा जन्म 1949. त्यांच्या घरातील वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल होतं. 1975 ते 1986 हे दशक गावस्करांनी गाजवलं. सतरा वर्षांच्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिला. गावस्करांनी स्वतःचं असं शास्त्रशुद्ध तंत्र विकसित केलं होतं. वेगवेगळ्या देशातील हवामान आणि खेळपट्टी यांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळेच परदेशातील खेळपट्ट्यांवर त्यांनी नेहमीच उच्च दर्जाचा खेळ केला. मार्शल, होल्डिंग, गार्नर यासारख्या गोलंदाजांचा काळ असताना सुद्धा त्यांनी कधीही शिरस्त्राणाचा वापर केला नाही. यावरूनच त्यांची अचूकता, हात आणि डोळे यांचा समन्वय आणि त्यांच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. गावस्कर यांच्या खेळाची वैशिष्ट्य असलेला क्रिकेटपटू अजूनही झालेला नाही असा त्यांचा नेहमीच गौरव केला जातो. गावस्कर यांच्या फलंदाजीचा अभ्यास केला असता काही बाबी प्रकर्षानं समोर येतात. कमालीची एकाग्रता, घोटलेलं तंत्र, तासन तास खेळपट्टीवर उभं राहण्यासाठी लागणारा चिवटपणा, उत्कृष्ट डिफेन्स आणि संपूर्ण क्रीजचा वापर करण्याची अफलातून क्षमता. सुनील गावस्कर यांनी केलेल्या 10,122 धावांचा विक्रम आणि 34 कसोटी शतकांचा विक्रम प्रदीर्घ काळ अबाधित राहिला. विशेष म्हणजे त्यांची 34 पैकी 13 शतकं विंडीज विरुद्ध सरकावली आहेत. शिवाय 34 पैकी 18 शतकं परदेशी मैदानांवर ठोकली आहेत. यावरूनच गावस्कर यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 51.12 सरासरीनं 10,122 धावा काढल्या. त्यात 34 शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे. स्लीपमधील क्षेत्ररक्षकाची भूमिका साकारत त्यांनी 108 अप्रतिम झेल टिपले. कसोटी क्रिकेटमध्ये पराभवाची नामुष्की पत्करण्याची सवय झालेल्या भारतीय संघाला पराभव टाळण्याचं आणि जिंकण्याचं सामर्थ्य गावस्करांनी भारतीय क्रिकेटपटूंना शिकवलं. क्रिकेटमधल्या निवृत्तीनंतरही गावस्कर स्तंभ लेखक, उत्कृष्ट क्रिकेट समीक्षक आणि समालोचक म्हणून आजही क्रिकेटशी जोडलेले आहेत. 10,000 मनसबदार होणारे पहिले कसोटी फलंदाज ही त्यांची ओळख अजूनही क्रिकेट विश्वाला आहे. ऑल टाइम ग्रेट असलेल्या या क्रिकेटवीराला सलाम. झी 24 तास ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.